सर्वांना मी माहिती देऊ इच्छिते की काल माजी आमदारांनी जी पत्रकार परिषद घेऊन जे माझ्यावर आरोप केलेले आहे, सर्वप्रथम त्या आरोपांचं खंडन मी करत आहे, कारण मी जी कामं केली आहे त्याच कामांचं मी भूमिपूजन हे माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते करून घेतलेलं आहे। एक जर विषय बोलायचा असेल तर देवळाली कटक मंडळाचा, त्यांनी जे काल प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यामध्ये एक कॅबिनेट नोटच्या आधारे त्यांनी तो आरोप केलेला आहे माझ्यावर, आणि कदाचित त्यांना काम करण्याची पद्धत माहीत नसेल। कॅबिनेट नोट जरी कॅबिनेटमध्ये जरी निर्णय झालेला असेल तरी पण शासन निर्णय येऊन पुढे त्याचा इम्प्लिमेंट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ह्या गोष्टींचा कुठलाही निधी हा त्या त्या मतदारसंघाला किंवा त्या कॅन्टोनमेंट असेल किंवा कुठली नगरपरिषद असेल याला जात नाही। आपल्याकडे 7 ही कटक मंडळं आहेत, त्याच्यातले देवळाली आणि अजून एक कामठी जे आहे ते नगर परिषदेचा आसपासचा परिसर असं म्हणून संबोधलं जातं। तर माझ्याकडे 25 ऑगस्ट 2020 जो GR आहे, जेव्हा माझ्या आमदार काळामध्ये हा झालेला आहे, माझ्या विधानसभेच्या काळामध्ये हा झालेला आहे, 25 ऑगस्ट 2020 माझ्याकडे GR आहे, ज्याच्यामध्ये माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे स्वतः अर्थमंत्री असल्यामुळे त्यांनी मला ठोक निधीमधून 16 लाख रुपये एकत्र दिले होते। 8.5 कोटी हे जे दिलेले होते ते नाशिक महानगरपालिकेच्या माझ्या भागासाठी दिलेले होते, त्याचबरोबर 2.5 कोटी रुपये जे दिले होते ते भगूर नगर परिषदेसाठी दिलेले होते आणि 5 कोटी रुपये हे देवळाली कटक मंडळाच्या विविध विकास कामांच्या साठी मला दिलेले होते। आणि त्याच निधीचं भूमिपूजन, त्याच कामांचं भूमिपूजन हे 1 ऑक्टोबरला मी माननीय जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते करून घेतलेलं आहे। त्याच्यामुळे एका कॅबिनेट नोटच्या आधारे ते कसं काय निधीचा उहापोह करताय मला हेच कळत नाही आहे। जर त्यांनी तो निधी आणला असेल किंवा शासनाकडे मागणी केलेली असेल तर फक्त कॅबिनेट नोटची प्रत सादर न करता प्रसारमाध्यमांना, आपल्या सर्व मीडियाला त्यांनी केलेला पाठपुरावा जर दाखवला, आणि कदाचित त्यांची म्हणजे इमॅच्युअर आहे असं मला वाटतं, त्यांनी एक पंचवार्षिक विधानसभेत काढली की सरकार बदलतं आणि जसं खूप गवगव झाला होता की 25-15 जी मागची राज्य शासनाची मंजूर कामं होती ती बंद करण्यात आलेली होती, असा बराच तो विषय तो पॉलिटिकल पार्ट असतो आणि तो मंत्री महोदयांचा खूप मोठा विषय, मी त्याचा भाग नाही आहे। मी माझ्या मतदारसंघापुरतं बोलेल की जेव्हा मी आमदार झाले ग्रामविकास संपूर्ण मी निधी चेक केला की कुठे काय असेल, माझा कम्प्लिटली स्टँड हा होता की जर लोकांना ऑलरेडी निधी नागरिकांना मतदारसंघासाठी मिळालेला आहे तो थांबवायचा नाही हा माझा स्टँड होता कम्प्लिटली। आणि माझ्या बाजूने कुठलाही कलय नाही आहे, मला माझ्या मायबाप जनतेने इथपर्यंत आणलेलं आहे, विधानसभेत त्यांची सेवा करण्याची संधी दिलेली आहे आणि त्याच्यासाठी माझी मेहनत आहे, आणि जो काही निधी मला मिळालेला आहे तो संपूर्णतः महाविकास आघाडी सरकार जेव्हा स्थापन झालं त्याच्यानंतरचा तो निधी आहे, मागच्या सरकारचा जेव्हा भाजप सेनेचं सरकार होतं त्याचा आणि याचा कुठलाही संबंध नाही आहे। त्यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचं त्यांनी 9.35 कोटी जे सांगितलं की माझ्या काळात झाले, जे मी सैयद पिंपरीला माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते ज्या कामांचं भूमिपूजन केलं त्याच्यातल्या 10 कोटीच्या कामांचा त्यांनी तो उल्लेख केलेला होता, त्याच्याविषयी आपल्याला सांगू शकते की मुख्यमंत्री ग्रामसडक योजना CMGSY याची कार्यकक्षा अशी असते की एशियन डेव्हलपमेंट बँक याच्याकडून सरकार कर्ज घेतं आणि त्या कर्जाच्या माध्यमातून ह्या रस्त्यांची मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामं चालतात। माझ्याकडे सर्व, मी आपल्याला तीच अगोदर विनंती केली की माझ्याकडे जर आपण सगळे आले असतात तर मी आपल्याला सगळं फाईल दाखवते, सगळे GR आहेत तसे मी आपल्याला प्रत्येकाला आपला एक ग्रुप करते आणि दाखवते। एक CMGSY जो निधी आहे आणि जे कर्ज प्राप्त झालेलं आहे ते महाविकास आघाडीच्या शासनात जवळपास ऑक्टोबर 2020 तो निधी प्राप्त झाला, ती वर्क ऑर्डर जी आहे ती माझ्याकडे आहे 2021 त्या कंत्राटदाराला गेलेली ही वर्क ऑर्डर आहे। जर मी मग 1 जुलैला जर माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते जर भूमिपूजन केलं तर हे 4 महिन्यांनी 3 महिन्यांनी कसं काय लोकांना म्हणजे त्या आमदारांना जाग येऊ शकते हे मला कळलं नाही। हे मी आपल्या सर्वांना नम्रपणे विनंती करते, सगळ्यांना नम्र विनंती करते की कृपया आपण, मी 5 वाजता आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघाने महाराष्ट्राला हा शिवसेनेच्या देवळाली मतदारसंघाच्या माजी आमदाराचा खोटारडेपणा हा मी सिद्ध करून देणार आहे। तर कृपया, मी कागदपत्रांवर बोलते, कुठल्याही खोट्या आरोपांवर लांछन लावायचं माझं काम नाही। त्यांनी साखर कारखान्याचा मुद्दा घेतला, त्यांच्या काळामध्ये त्यांनी साखर कारखान्यात ज्या बैठका लावल्या त्याचे पुरावे सादर करावे, किंवा जो काही निर्णय त्यांनी घेतले
किंवा त्या काळचे जे त्या मागच्या सरकारमधले सेना भाजपच्या सरकारमधले जर कोणी सहकार मंत्री असेल त्यांनी काय ठोस भूमिका घेतली ते त्यांनी मला दाखवून द्यावं आणि त्यांनी त्यांच्यासाठी काय पुढाकार घेतला हे त्यांनी सिद्ध करून द्यावं. मी जाहीरपणे त्या गोष्टींचं स्वागत करेन. शिवसेना स्टाईल मी जेव्हा त्यांचा पराभव झाला सर्वात जास्त जल्लोष जो झाला देवळाली मतदारसंघामध्ये तो शिवसैनिकांनी केलेला आहे. मनोमन केलेला आहे. जाहीररित्या जरी नसेल केला तो मनोमन केलेला आहे आणि तसा सर्व शिवसैनिकांचे मी जाहीर आभारही त्या निमित्ताने मानलेले आहे.